भीमा कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना त्वरित अटक करण्याची मागणी रिपाई पीजी गटाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पीजी गटाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना त्वरित अटक करावी, भीम सैनिकांवर नोंदवलेले गुन्हे रद्द करावेत, भीमा कोरेगाव दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी रिपाई पीजी गटाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून जे कलेक्टर कचेरीवर गेल्या 1 जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये ज्या हिंदुत्ववादी संघटनेने या भीम सैनिकावर भेड हल्ला करण्यात आलेला आहे, त्या भ्याड हल्ल्याच्या कारणानिमित्त आम्ही सोलापूर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज निदर्शन करणार होतो. आज भव्य दिव्य या सोलापूर शहरामध्ये मोर्चा करणार होतो. तर परदेश सर आम्ही सोलापूरचे आयुक्त आहेत, त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं, अर्जाचे परमिशन मागितलं होतं, पण सोलापूर शहर व जिल्हा यांची शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी आमचा हा रिपब्लिकन पक्षाच्या मोर्चाला मान्यता मिळाली नाही, म्हणून आज हा आमचा हा मोर्चा रद्द करण्यात आलेला आहे, कॅन्सल करण्यात आलेला आहे. या प्रसंगी सोमनाथ घोडकुंबे, शिवा गायकवाड, फारुक शेख, कोमल माचले, शैलेश बंगाळे, योगेश कांबळे आदींची उपस्थिती होती.